विश्व गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे समचरण सरोजम सागर नीलावदाम जगन नियत पाणी मंडलाम मननम तरुण तुलसी माला कन्य कुंज नेत्रम सदै धवलासम मिथुनम चिंतयन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज या मिलिट्री संकल्प मिलिट्री कैम्प मध्ये एक वह्या वाटपाचा कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे वाटप करणारे उद्घाटक आमचे पितृतुल्य सदाशिव अण्णा सेठे। मी असं सांगू इच्छितो की अण्णाने आता तुम्हाला थोडं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनातून तुमच्या लक्षात आलेलं असल किंवा नसल, तुम्ही पिक्चर पाहिला असल किंवा नसल मला माहीत नाही, परंतु मी सांगू इच्छितो की अण्णाने 17 मराठी पिक्चरमध्ये काम केलेलं आहे आणि अनेक मराठी मालिकांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे आणि असं मोठं व्यक्तिमत्व आणि आपले त्यांचे चिरंजीव ओमप्रकाशजी सेठे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे वैद्यकीय स्वसहाय्यक, जे की आज महाराष्ट्रामध्ये जे की उजवा हात जसं समजल्या जातं असे ओमप्रकाशजी सेठे साहेब, त्यांचे वडील सदाशिवअण्णा सेठे, तसेच या संकल्प मिलिटरी कॅम्पचे सचिव जामकर सर, तसेच सर आपले गवारे सर लवारे सर आणि माझे सर्व मित्र। मी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की बीड जिल्ह्याचा पोलीस बॉईज असोसिएशनचा बीड जिल्हा अध्यक्ष आहे, बीड जिल्ह्याचा माझ्याकडे पद आहे, माझ्याकडे पद भरपूर आहे। पत्रकार तर आहेच, वारकरी संप्रदायामध्येही काम करतो आणि मला सामाजिक काम करण्याचा पहिल्यापासूनचा छंद आहे। महत्त्वाचं म्हणजे मी आणखी एक दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की मला खूप असा आनंद वाटतोय की जो मुलगा माझ्याकडे शिक्षणासाठी होता, शिक्षण घेण्यासाठी होता, तो आज या मिलिटरी कॅम्पचा मालक आहे। अलग लक्षात तुमच्या, जे की संदीपान तिडके सर हे माझ्याकडे शिष्य म्हणून म्हणजे शिकायला होते आणि त्यांनी असा एवढा कॅम्प सुरू केला, त्यांचे सहकारी मित्र जामकर सर हे सर सर्व त्यांची जी कमिटी आहे त्यांनी जे हा कॅम्प सुरुवात केला आणि मी या अगोदर 2-3 वेळेस येऊन गेलो आणि त्यावेळेस पण मी सरांना बोललो की सर तुम्ही इथं प्रोग्राम घ्या, चांगला एक प्रोग्राम घ्या, तुमच्या आम्ही बातम्या लावू, चांगला प्रोग्राम जर घेतला तर आणखी आपली संकल्प मिलिटरी कॅम्प आपल्या जिल्ह्यामध्ये नवे नवे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने नाव लौकिक होईल यासाठी मी माझं बोलणं झालं होतं, परंतु ते योगायोगानं आज मला सदाशिव अण्णा सेठे आमचे त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की म्हणले आपल्याला मिलिटरी कॅम्पवर जायचं आहे। मी म्हणलं ठीक आहे अण्णा येतो लगेच, तर मी त्यांनी बोलवलं आणि मी लगेच म्हणजे मान्य केलं आणि तुमची मला सर्वांना म्हणजे ओळख होण्याची एक मला संधी मिळाली। आणि मी एक थोडं तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी थोडं जरा बोलतो तुम्हाला, आता ह्या मिलिटरी कॅम्पमध्ये आपल्या जिल्ह्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून ही मुलं असतील बरोबर आहे, पण मला एक सांगा की आपल्या घरी कुणाकुणाच्या घरी शौचालय आहे, फक्त हातवारी करा, शौचालय आहे आणि कुणाकुणाच्या घरी आहे ते करू नका बरं का, म्हणजे ज्याच्याकडनं आहे ते करू नका, ठीक आहे
खाली घ्या, ज्याच्याकडे नाही ते वरी करा, ज्याच्याकडे ज्याच्या घरी स्वच्छालय नाही, संडास बाथरूम नाही, असे फक्त हे करा, म्हणजे आणखी जवळपास 15 विद्यार्थीच्या घरी स्वच्छालय नाही। मित्रांनो, मी एक सांगू इच्छितो, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण, तुम्ही तुमच्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे, कोणी शहरातील शहरातील असेल तर नगरपरिषद आहे, कोणी मोठ्या शहरातील असेल तर महानगरपालिका आहे, परंतु ज्या वेळेस आपण घराचं बांधकाम करतो, 20 लाख असतील, 15 लाखाचं असेल, कुणी 50 लाखाचं असेल, कुणी कोटीचं बांधकाम करत असते, परंतु आपण काही जी शहरामध्ये बांधकाम करतात ते स्वच्छालय कंपल्सरी बांधतात, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण जर एक विचार केला खेड्यामध्ये, तर बांधकाम करतात परंतु स्वच्छालय त्यांच्याकडे जागा भरपूर असते पण बांधकाम करत नाही, म्हणजे कशाला खर्च करायचा। म्हणून मी एक सांगू इच्छितो, ज्या विद्यार्थ्याकडे नाही, शासनाच्या खूप मोठ्या मोठ्या योजना आहेत, त्या योजनेमध्ये आपण तुम्ही ग्रामपंचायतीशी संपर्क साधा, त्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधून 12 आपण स्वच्छालय बांधकाम करा, आणि त्याचे आपल्याला आपल्या वडिलाच्या नावाने 12,000 रुपये तुम्हाला स्वच्छालयासाठी मिळतील। जर समजा SC विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी 15,000 रुपये स्वच्छालयासाठी मिळतात, तर याचा पण आपण लाभ घ्यावा। आणि पुढल्या वेळेस, ज्या वेळेस पुढल्या वेळेस मी कधी बी येईल इथं, त्यावेळेस मला असं वाटू नये जे की आता जे 15 विद्यार्थी त्यांचं बी स्वच्छालय बांधकाम कम्प्लीट झालेलं असावं, असं माझं मत आहे। दुसरी गोष्ट एक सांगू इच्छितो आणखी स्वच्छालयबद्दलच, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, या अभियानामध्ये मी सांगली जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी माझी नियुक्ती झाली होती बीड जिल्ह्यातून पत्रकार म्हणून, त्यावेळेस मला खूप तिथला अनुभव आला, आणि त्या निमित्तानंच एक मला छंद लागला की प्रत्येक गावामध्ये गेले की माझं स्वच्छतेविषयीच मार्गदर्शन असते। आणि आपण एक लक्षात घ्या, प्रत्येकाचे घर व्यवस्थित असतात, चांगल्या पद्धतीने असतात, बेस्ट। आपण आपल्या घरी एखादा पाहुणा आला, समजा एखादा पाहुणा आला की आपण त्या पाहुण्याला आपण बैठकीमध्ये बसवतो, बरोबर, बोलत चला सर काय म्हणणार नाही तुम्हाला, बोलत चला, बसतो का नाही, आपण घरी मदत येऊ देतो का, पाहुणा आला की अरे बस बैठकीत, बरं, पाणी कोण नेऊन देतो पाहुण्याला, आपणच, बरोबर, मान्य का नाही, मोठे जरा बोला ना, मला राईट, चहा कोण नेऊन देत, जेवण बी कोण देत, राईट, तुम्ही हुशार, बरोबर, बरोबर आहे की नाही। परंतु एक लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, तुम्ही जवान आणि देशासाठी काम करणार हे लक्षात ठेवा, तसं आपण सामाजिकही काम केलं पाहिजे। काय मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पाणी द्यायला तुम्ही जाता, चहा द्यायला तुम्ही जाता, जेवण द्यायला तुम्ही जाता, ज्यावेळेस आपली आई असल, बहीण असल, बायको असल, त्यावेळेस ज्यावेळेस बाहेर स्वच्छालयासाठी जाते, संडासला जाते, त्यावेळेस ती बाई उघड्यावर बसलेली असते, आणि त्यावेळेस त्या बाईला आपलाच पाहुणा येणारा असतो, त्यावेळेस उठबस करावी लागते का नाही सांगा, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे। म्हणून प्रत्येकानं स्वच्छालय आपल्या शेजारी असल त्यांना पण स्वच्छालय बांधकाम करण्यासाठी सांगा। महत्त्वाचं म्हणजे माझं आणखी एक सांगणं आहे, तुम्ही शेजारी असतील, कुणी असतील, प्रत्येकाने स्वच्छालय बांधकाम केलं पाहिजे। तुम्ही म्हणताल याला का शासनाचे पगार फिगार आहे का, पगार फिगार नाही, सामाजिक काम म्हणून एक सांगतोय तुम्हाला। दुसरी गोष्ट, आपली आई आजोबा असतील, आजी असल, त्यांना चालता येत नाही, त्यांनी स्वच्छालयासाठी संडासला जाण्यासाठी लांब काटे टेक जायचं असतं कुठवर, ज्यावेळेस दिवसा तुम्हाला एखाद्या पुरुषाला संडास आली असेल किंवा महिलेला संडास आली असेल, कुठंतरी आडूसा पाहायचा, झाड पाहायचं आणि स्वच्छालयाला बसायचं, किती परिस्थिती बिकट आहे। त्यासाठी प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे, आपल्या गावामध्ये आपण आपलं गाव जर स्वच्छ केलं, आपण ठरवलं पाहिजे, आपण तर, तुम्ही तर जवान आहात आता, त्याच्याबद्दल काही बोलायचंच काही प्रश्न येत नाही,
परंतु प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपलं गाव आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे। आणि आपण विचार करायचा नाही हे ग्रामपंचायत आहे, हे ग्रामपंचायत लक्ष देईल असं कधी।